नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आर पी एफ गट क्रमांक चौदा औरंगाबाद या ठिकाणी जी काही लेखी परीक्षा झालेली आहे सत्तावीस पदासाठी त्या लेखी परीक्षेची जी काही मेरिट यादी आहे मैदानी चाचणीसाठीची ती मेरिट यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊया या ठिकाणी बघू शकता पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजीचं हे या ठिकाणी परिपत्रक प्रसिद्ध झालं आहे यामध्ये बघू शकता नऊ नऊ दोन हजार एकवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि लेखी परीक्षेच्या मिळालेल्या गुणाच्या आधारे मैदानी चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची जी यादी आहे एकाच दहा प्रमाणे प्रवर्गाने दोन वेबसाईट मैदानी चाचणीसाठी पात्र सर्व उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी अठरा नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ दोन हजार एकवीस रोज सकाळी सहा वाजता कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा सातारा परिसर येथे हजर राहायचं म्हणजेच अठरा तारखेला तुमची मैदानी चाचणी जी आहे ती मैदानी चाचणी होणार आहे यानंतर मैदानी चाचणीसाठी येत्या नऊ आवश्यक असलेले सर्व मूळ जी कागदपत्र आहे ती मूळ कागदपत्र प्रमाणपत्र त्याच्या कागदपत्राच्या आणि चार पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं काही आयडी वगैरे असेल तो आयडी घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचा आहे या ठिकाणी अत्यंत आहे मित्रांनो मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांच्या यादी संदर्भात कोणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक या ठिकाणी गट क्रमांक चौदा औरंगाबाद यांच्याकडे सतरा तारखेला बारा वाजेपर्यंत लेखी आक्षेप नोंद करायची नंतर आक्षेप दिला तर त्याचा विचार केला जाणार नाही समादेशक यांची स्वाक्षरी आहे आणि या ठिकाणी त्या उमेदवाराची नावं दिलेली आहेत कट ऑफ लिस्ट जी आहे कट ऑफ लिस्ट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता जे काही मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती यादी दिलेली या ठिकाणी चौऱ्याऐंशीवरती फर्स्ट आहे आणि यानंतर रोल नंबर वगैरे दिलेले आहेत यानंतर बघू शकता प्रत्येक घटकाची जी काही यादी आहे ती यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे उमेदवार या ठिकाणी साठ मार्क्सवरतीसुद्धा जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी रिटर्न टेस्टचे मार्क त्यांचे देण्यात आलेले आहे शहात्तर मार्क्सचे उमेदवार आहेत अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज या ठिकाणी यादी जी आहे ती यादीगिरी दे यादी जी आहे ती यादी देण्यात आलेली आहे यानंतर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बघू शकता उमेदवारांनी कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याला जे काही रिटर्न टेस्ट चे मार्क्स आहेत ते रिटर्न टेस्ट चे मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले एस टी कास्ट या ठिकाणी शहात्तर वरती फर्स्ट आणि त्याचा जर विचार केला तर यानंतर एस टी काट कास्टला चौतीस मार्क्स उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे एन टी बीच्या उमेदवारांना पंच्याहत्तर एकोणसत्तरच्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी एन टी सी शहात्तर उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे तर एकाचदा असं प्रमाण असेल आणि अठरा तारखेला तुमची मैदानी चाचणी जी आहे मित्रांनो ते अठरा तारखेला मैदानी चाचणी होणार आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी अठरा तारखेला सकाळी सहा वाजता म्हणजेच तुम्हाला सतरा तारखेला रात्री त्या ठिकाणी औरंगाबादला हजर राहायचं आहे मित्रांनो औरंगाबाद एसआरपीएफचा जो काही पेपर झालेला त्या पेपरमध्ये तशाच तसे पासष्ट जे प्रश्न आहे मित्रांनो एकोणसत्तर जिकेचे प्रश्न विचारले एकोणसत्तर पैकी पासष्ट प्रश्न प्रश्न जे आहे ते प्रश्न पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमधून आलेला आहे म्हणजेच पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढताना पाचशे बहात्तर संचचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे याचं प्रूफही मी तुम्हाला वाय पी अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे पीडीएफ कोणत्या पेज क्रमांकावरती कोणता प्रश्न आला आहे संपूर्ण त्यामध्ये पीडीएफ दिलेला आहे त्यावरनं तुम्ही क्लिक करून बघू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्रामची त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ आहे ती पीडीएफही सुद्धा डाऊनलोड करू शकता तर बघा मित्रांनो येणाऱ्या पेपरमध्ये पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संचचे जे प्रश्न आहे ते प्रश्न पडण्याची पुन्हा दाटशंकता शक्यता आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे आहे तर पाचशे बहात्तरमधून मधून पुन्हा प्रश्नपत्रिका निघू शकतात त्यासाठी आजच खरेदी करा पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच आणि ह्या संधीचा नक्कीच फायदा घ्या कारण अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा सराव यामध्ये तुमचा होणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विठ्ठल राऊतवार सरांचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ऑनलाईनही तुमची बुक करू शकता किंवा मग महाराष्ट्रात सर्वत्र बुक स्टोअरवरती हे पुस्तक जे आहे ते पुस्तक अवेलेबल आहे असणार आहे आणि या ठिकाणी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पाचशे बहात्तर जो आहे तो तुम्हाला वरदान ठरणार आहे नक्कीच घ्या आणि या संधीचा फायदा घ्या